तिवसा पोलीस ठाण्याअंतर्गत दापुरी खुर्द येथे एका गोठ्यातून एकाच वेळी तब्बल 30 बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. दापुरी येथील रहिवासी श्री सुरेश मारुतराव अमृते वय 50 वर्ष यांच्या मालकीच्या 30 बकऱ्या होत्या. त्यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेश अमृते यांचा गावाच्या काही अंतरावर गोठा आहे. या गोठ्यात त्यांनी बकऱ्या बांधल्या होत्या. मात्र शुक्रवारच्या रात्री ते गोठ्यात गेले नव्हते. हीच संधी चोरट्यांनी साधून त्यांनी कोणी नसल्याचे पाहून गोठ्यातून लहान मोठ्या सर्व एकूण 30 बकऱ्या लंपास केल्या. याची किंमत 90,000 रुपये आहे. मात्र सुरेश अमृते यांचा सर्व उदरनिर्वाह केवळ बकऱ्यांच्या भरोशावर होता, त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून ग्रामीण भागात चोरट्यांचा चांगलाच हैदोस वाढला आहे. आता चोरट्यांनी जनावरी चोरीकडे आपला मोर्चा वळविला असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांसाठी बकऱ्या जमा केल्या, मी 2 बकऱ्या घेऊन केल्या, 30 बकऱ्या केल्या. त्याच्यानंतर मी त्याच्या काम करून 200 रुपये कमवून 2 वाजता बकऱ्या झाडाला नेऊ शेतामध्ये. 7:30 वाजेपर्यंत जंगलातून येऊ नये. त्याच्यानंतर मला काहीतरी केले पाहिजे. नांदगाव पेठ येथून दिनकर सुंदरकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत.